मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आउट झाल्यानंतर सेंचुरी पाहायला न मिळाल्यानं सचिनचे चाहते निराश झाले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 74 धावांची अप्रतिम खेळी करत अनेकांची मनं जिंकली. मात्र सचिनने शतक करावं अशी देखील सगळ्यांची अपेक्षा होती. वानखेडेमध्ये ज्यांनी सगळी मॅच बघितली ती सगळी लोकं आपल्यासोबत आहेत. काय सांगशील तू? मला असं म्हणायचं आहे, खरं तर आज एक खूप मोठा दिवस होता. आज आम्हाला खूप आनंदही होत आहे आणि खूप दुःखही वाटतं. त्याचं कारण असं आहे की आज आमचा लाडका सचिन तेंडुलकर आज रिटायर होतोय आणि ही त्याची शेवटची मॅच आहे. अक्षरशः तिकीट मिळवण्यासाठी गेली 2 दिवस आम्ही झटपट केली. रात्रभर मला झोप नाही आली की सकाळी उठून आपल्याला मॅच बघायला यायचं आहे. सचिन असं वाटत होतं की आज पवेलियनमधनं सेट होऊन आलेला आहे आणि त्याचे प्रत्येक शॉट अगदी मिडल होत होते. फक्त खंत हीच वाटते की शेवटच्या सामन्यामध्ये ते 100 झाले असते तर त्याच्यासोबत आम्ही सर्वांनी त्याच्या चाहत्यांनी जग मिळवलं असतं. म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे की सचिनला लोक म्हणजे सचिननी किती जरी खेळला म्हणजे ह्यांचं बरोबर आहे 100 म्हणतं पण सचिननी किती जरी खेळला ना तरी ते कमीच वाटणार आहे. म्हणजे सचिन हा एक खेळतोच असा आणि तो एक माणूस म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं त्याच्यावर लोकांनी इतकं जीवापाड प्रेम केले ना ते म्हणजे त्याला कोणीच विसरू शकत नाही. आम्ही मुंबईपर्यंत आलो एवढे लोक आज फक्त कसोटी क्रिकेट एन्जॉय करायसाठी एवढे लोक आले ते फक्त सचिनसाठी आले. सचिन सचिन सचिन. निश्चितच लोकांच्या भावूक अशा प्रतिक्रिया आहेत. सचिनने 74 धावांची जी खेळी खेळली शतकाची अपेक्षा सगळ्यांनाच होती. मात्र जी खेळी खेळली आहे ती अगदी मास्टर ब्लास्टर होती असंच आपण म्हणू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. वेळ झाली का ब्रेकची? कुठे जाऊ नका, पाहत राहा 24 तास आपण पाहता आफ्टरनून न्यूज.